विजापूर गांधी चौक येथे आज मंगळवार दिनांक 21 रोजी मुक्तपणे रस्त्यावर संचार करणाऱ्या 50 दुचाकीस्वारांना तसेच काही पादचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विजापूर संचारी पोलीस स्टेशनचे PSI आरिफ मुशाफिर, गांधी चौकचे CPI रवींद्र नायकोडी, विजापूरचे DSP लक्ष्मीनारायण यांच्यासह सहकाऱ्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून ही मोहीम राबवली. अटक करण्यात आलेल्या दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना विजापूर येथील सरकारी हायस्कूल येथे ठेवण्यात आले आहे. विजापूर येथे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता हे दुचाकीस्वार व पादचारी मुक्तपणे रस्त्यावर फिरत होते, त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी घरी रहा, सुरक्षित रहा अशा आशयाचे फलक हाती घेऊन कोरोनाबाबत जनजागृतीही केली. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.